त्या भाऊनी जशी कामं केली तशी ह्या भाऊनी कामं केलेलीच आहेत. पाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर पाण्याचा प्रश्न हा सर्व नेत्यांनी मिळून पाण्याचा प्रश्न मार्गी लावलेला आहे. वैयक्तिक एखादं कोणी श्रेय याचा काही विशेष येत नाही. उदाहरणाकडे नगरपालिकेचा जबाबदारी असेल त्या कालखंडात त्यांनी विट्याला एक नंबरचं नेलं, एक नंबरला त्यांनी नेऊन ठेवलं. मग अशीच जर जबाबदारी त्यांना या मतदारसंघाची दिली तर 100% ते मतदारसंघाला एक नंबर नेतीलच. सदाभाऊनी पाण्याचा विषय घेतला, निंबाऊनी पाण्याचा विषय घेतला, राजेंद्र अंधांनी घेतला, नागनाथ अंधांनी घेतला. पाण्यासाठी पाणी परिषद झाली, आज सगळ्या लोकांचं पाण्यासाठी श्रेय आहे. पण पाणी हा एकाच विषयावर रगायत बसण्यापेक्षा आता इथून पुढे काळाची गरज आहे. जयंत पाटील साहेब हे विरोधात आहेत, ते विधानसभेत विरोधात असताना सुद्धा त्यांनी अनिल भाऊंना मंत्रिमंडळात सामील करावं. अनिल भाऊ हा महाराष्ट्रातला सगळे आमदार एका बाजूला करा आणि अनिल भाऊ एका बाजूला करा. चिकाटीचा असा कार्यकर्ता एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला मिळणार नाही अशा शब्दात भाऊंचं गौरव केलेला आहे, कौतुक केलेलं आहे. त्यावरून भाऊंच्या कामाची प्रचिती ही दिसते की याच्या पाठीमागं बी आमदार होते, त्यांनी काम केलं. पण गावात फक्त माझ्या डोळ्यात देखत माझं वय वर्ष आता 60-61 आहे. एकच काम त्यांनी त्यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळ केलेलं मला दिसते. पण अशी कितीतरी कामं अनिल भाऊंच्या काळात झालेली ती मोजता येणार नाहीत, इतपत कामं त्यांच्या कार्यकाळात झाल्यात. अण्णांची जी कार्यकर्ती होती तो 95 आसपासची होती. त्यानंतर मधला काळ, हा मधल्या काळात काय कुठं होते अण्णा? भाऊ होते, दादा होते, बाकी सगळे होते. अण्णांचा गेल्या 25 वर्षात लोकांशी कुठलाही संपर्क दिसत नाही. आम्ही तर अण्णांना म्हणजे कधीतरी TV कधीतरी बघतोय, लोकांच्यात कधी नसतात. ते 24/7 काम करणारं नेतृत्व कोण असेल तर ते बाबूर कुटुंब आहे. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचा आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहे दिवाळीच्या गोलीगत ऑफर्स. तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग, दिवाळी डबल गिफ्ट धमाका. दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4,500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट. 300 प्रकारच्या पैठणी, 1,000 प्रकारच्या डिझायनर साड्या, 100 प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या, 100 प्रकारच्या इरकली नारायणपेठ साड्या, 9 वारी रेडीमेड पैठणी साड्या यासह आकर्षक व्हरायटी. मग वाट कसली बघताय? त्वरा करा, फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा. मी दत्तकुमार खंडागळे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. महाराष्ट्रात राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सध्या जोरात सुरू आहे आणि आपण आपल्या वज्रधारी न्यूजचा जनसभा ते विधानसभा हा स्पेशल कार्यक्रम घेऊन आज खानापूर तालुक्यातील नागेवाडे गावात आलो आहोत. नागेवाडी येथील ग्रामस्थांच्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भूमिका काय आहेत, त्यांची मतं काय आहेत, इथं कुणाचं वार आहे, कुणाची हवा आहे हे जाणून घेण्यासाठी आज नागेवाडी ग्रामस्थांशी आपण चर्चा करणार आहे. सगळ्या गटाचे कार्यकर्ते इथं आज उपस्थित आहेत, ते त्यांचा कौल, त्यांची भूमिका आणि त्याची कारणं आपल्याशी सांगणार आहेत, आपल्या सगळ्या जनतेला ते सांगणार आहेत. तुम्ही या कार्यक्रमाचे स्पेशल प्रायोजक राजलक्ष्मी ग्रुप विटा, रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, विश्वकर्मा प्लाऊड अँड ग्लास सेंटर विटा, P52 अकॅडमी विटा, तुम्हा सगळ्यांचं वज्रधारी न्यूजमध्ये स्वागत. आपण विधान खानापूर मतदारसंघात नेमकं वारं कुणाचं आहे आणि हवा कुणाची आहे हे विचार आपण इथनं या दादांच्यापासून सुरुवात करूया. दादा, काय वाटतं तुम्हाला खानापूर मतदारसंघात काय होईल? खानापूर मतदारसंघात आपल्या गार्डीकरा आबा आपल्या सुभाषभैया येतील असं आमचं आम्हाला वाटतं. म्हणजे वारं वाहत आहे जरा जास्त. सुभाषभैयांचं वारं वाटतं? हां.
सुहास भैया काय म्हणतो खेळ खेळणार कोण दिवस सुहास भैया बाबर आपण इकडं या गटाकडे वैभव दादा पाटील तुतारी तुतारी वैभव दादा तुतारी तुतारी वैभव दादा पाटील तुतारी वैभव दादा पाटील वैभव दादा पाटील तुतारी आता आपण बघितलं माझ्या डाव्या हाताला जो गट आहे त्यांचं मत आहे की वैभव दादा आणि उजव्या हाताला जो गट आहे त्यांचं सगळ्यांचं मत आहे की सुहास भैया. खरं तर हे दोन्ही गटाचे दोन नेते आहेत. तुम्हाला काय वाटतं की सुहास भैया निवडणार त्याची कारणं काय? मी गेले 3-3 वर्ष झालं सरपंच आहे. आमच्या गावात कमीत कमी 7-7 कोटी रुपयाचा निधी दिला आहे अनिल भाऊच्या माध्यमातून. सुहासबाईंचा पण असं सुहासबाईंच्या माध्यमातून जलजीवन मिशनचं जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी पहिली पाण्याची स्कीम जलजीवन मिशनचे फिल्टरचा प्लॅन ही सुहासबाईंच्या फंडातून आलेला आहे आणि जवळजवळ 90% कामं झाली आहेत गावात आणि ठोस कामं आहेत सगळी. त्यामुळे सुहासबाईच 100% येणार. तुम्ही काय सांगाल कारण? प्रश्न असा आहे की आता आपण या ठिकाणी सगळेजण उभा आहे. विविध संस्थाचे पदाधिकारी असतील, सरपंच असतील, सगळं काय असतील, पण गेली बरेच वर्ष पाण्यासाठी या नागवडीची जी समस्या होती ती समस्या अनिल भाऊच्या माध्यमातून सुटलेली आहे आणि त्याचाच मतदार तसा झाला की सामान्य माणसापर्यंत काम पोचल्यामुळं की सामान्य माणूस म्हणतोय नाही राजकारण थोडस बाजूला ठेवूया पण काम करणाऱ्याला काम केलंय म्हणूया आणि म्हणून सुहास बाबराला या सामान्य माणसाची लाट त्यांच्या पाठीमागे उभा आहे. तुम्ही काय सांगा? 2014 पासून अनिल भाऊंनी केलेलं काम कामाची पोचपावती 23 तारखेला भैया विजय होऊन मिळणारच आहे. त्याच्या आधी 2014 पूर्वीचा 10 वर्षाचा काळ, त्या काळात झालेलं टेम्पूचं काम आणि अनिल भाऊ आमदार असताना ह्या 10 वर्षात झालेलं टेम्पूचं काम हे पाहता आता 6व्या टप्प्याला सुद्धा मंजुरी मिळालेली आहे. भाऊंचं अंतिम स्वप्न होतं ते सुद्धा पूर्ण झालेलं आहे. म्हणजे आता ह्या खानापूर आटपाडीतलं एकही गाव टेम्पूच्या पाण्यापासून वंचित राहत नाही. तसेच शासनानं दखल घेत 6व्या टप्प्याला स्वर्गीय अनिलभाऊ बाबर उपसा सिंचन योजना म्हणून नाव दिलेलं आहे. यातच सर्व काय आहे? तुम्ही काय सांगू शकता? मी एवढं सांगेन की मी सुद्धा 5 वर्ष पंचायत समितीमध्ये काम केलेलं आहे आणि त्यापूर्वी सुहासभाईंनी उपसभापती म्हणून त्या खुर्चीवर काम केलेलं आहे. तसंच जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आता आमच्या सरपंच महोदय जे म्हणले की त्या माध्यमातून जो निधी आणलेला आहे की त्यांच्याकडे काम करण्याची क्षमता आहे, निधी आणण्याची क्षमता आहे. आता पाण्याचा विषय म्हटला तर अनिल भाऊंनी पाण्याचं काम केलेलं आहे तर काम केलेलंच आहे हे कुणीही सांगेल आणि या माध्यमातून विकास कामं करत असल्यामुळंच सुहास भैयाबाबत निश्चितपणे निवडून येतील ही माझी खात्री आहे. त्यांनी जसं सुहास भैया निवडून येतील याची कारणं सांगितली, तसं वैभव दादा का निवडून येतील त्याची कारणं तुम्ही सांगा. 1914 सदाशिवरावभाऊ पाटील पाठीमागं सलग 10 वर्ष आमदार होते. आत्ताचा सध्याचा चालू पिरियड अनिलभाऊंचे सत्ताधारी होते 10 वर्ष. चालू कामं माणसाच्या लक्षात राहतात आणि 14 पूर्वी म्हणजे 10-12 वर्षापूर्वीची कामं माणूस कोणी असेल तर विसरून जाते, नवीन याला प्राधान्य देतं. त्या आमदारकीच्या 10 वर्षाच्या पिरियडमध्ये सत्तेवर असताना त्यांनी आता जी कामं चालू आहेत तीच चालू होती आणि तीच पुढं आली आहेत. भाऊच्या पिरियडमध्ये सदाभाऊच्या पिरियडमध्ये 4th आणि 5वा टप्पा त्याच्या पाठीमागं त्यांच्या पिरियडमध्ये पाठीमागं कोणी असतील पश्चिमेला त्या टप्प्यानं कामं त्या सत्तेत असताना होत गेली. सत्ता नसताना पुढचं कामंही केली. 4th-5वा टप्पा जावा म्हणून 6वा टप्पा झाला. तसंच त्या याच्यात काय निधी मिळाला असेल त्याप्रमाणे तिने कामं केली का? तर केलीच. मग ते बंधारे असतील, पाणी असतील, म्हणजे
त्या भावनी जशी कामं केली तशी ह्या भावनी कामं केलेलीच आहेत. कोण कोणाला म्हणजे करत नाही असं आम्ही म्हणणार नाही, सगळेच करतात. त्या त्या पिरियडमध्ये पण माणूस विसरून जातो. तसंच आता त्यांचं मुलगा वैभवदादा पाटील शरद पवार पक्षातर्फे उभा राहिलेले आहेत आणि इथून पुढे त्याने यापूर्वी त्यांच्या ह्याच्यात कार्यक्षेत्रात किंवा दोन्ही तालुक्यात त्यांच्या मामानं मापात जे कामं केलेली आहेत ती केलेलीच आहेत. मग तेच पुढं त्यांचं मार्गदर्शनाखाली किंवा पक्षाच्या निष्ठेनं तशीच कामं चालू ठेवतील आणि त्यांचं काम चांगलं आहे का तर चांगलंच आहे. तुम्ही काय सांगा? पाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर पाण्याचा प्रश्न हा सर्व नेत्यांनी मिळून पाण्याचा प्रश्न मार्गी लावलेला आहे. वैयक्तिक एकानं कोणी श्रेय घ्यायचा काही विशेष येत नाही. सदाभाऊंनी पाण्याचा विषय घेतला, अनिलभाऊंनी पाण्याचा विषय घेतला, राजेंद्र अंधांनी घेतला, नागनाथ अंधांनी घेतला. पाण्यासाठी पाणी परिषद झाली, आज सगळ्या लोकांचं पाण्यासाठी श्रेय आहे. पण पाणी हा एकाच विषयावर रगायत बसण्यापेक्षा आता इथून पुढे काळाची गरज आहे. पाणी झालं, पाण्यापासून बागात तयार झालं, बागात झालं ऊसाचं क्षेत्र वाढलं. पण आज ऊसाचं क्रशिंग करायचा प्रश्न मोठा निर्माण झाला आहे. एक एकर ऊस तोडायला 10-15 हजार भारचे कारखाने त्यात पैसे घेऊन जातील, म्हणजे शेतकऱ्यांची लूटच आहे ना. आपल्या चालू संस्था जर चालू असत्या तर हा प्रश्न निर्माण झाला नसता. तसेच पाणी झाल्यामुळं लोकांना उत्पन्न वाढलं मान्य आहे, पण उत्पन्न वाढल्याबरोबर लोकांना एका घरातला एक तरी व्यक्ती निदान बाहेर सर्व्हिसला असावा. त्या बाबतीत वैयक्तिक आमचं गाव शैक्षणिक मागासलेलंच गाव आहे. तसं शिक्षणाच्या बाबतीत फार पिछाडीवर गाव आहे. प्रत्येक कुटुंबातलं एक सदस्य जर नोकरीला असतं तर त्या घराला भरभर हिट येते, त्या घराचं उत्पन्न वाढतं. आज बाकीचा विषय म्हणायचं म्हणलं तर गावामध्ये सुधारणा झाल्या, गटार झाली, रस्ते आली, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतात. ह्या सगळ्या शेतकऱ्याच्या सर्वेदाराच्या पगाराच्या टॅक्समध्ये पैसा येतो. कुणीही आमदार असलं, कुणीही अध्यक्ष असलं तरी त्या पद्धतीने खर्च करावा लागतं. जसं वैभव पाटलांचं कामाची सुरुवात आहे, त्यांनी सुद्धा तालुक्यात बऱ्याच ठिकाणी त्यांच्या वैयक्तिक ह्याच्यातून कामं केली आहेत आणि इथून पुढच्या काळात ते सुद्धा जोमानं कामं करतील. आणि शरद पवार गटाकडून ते त्यांच्या कामाच्या जोरावर आणि माननीय माजी आमदार सदाशिवरावभाऊ पाटील यांच्या कामाच्या जोरावर ते लोकांच्या समोर जाऊन येणाऱ्या विधानसभेला निवडून येतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे. तुम्ही काय सांगाल, वैभवदादांनी का निवडून येतील आणि राज्यात सत्ता कोणाची? पहिलं म्हणजे मी असं सांगितली, सध्या जे दोन उमेदवार आहेत महत्त्वाचे, म्हणजे जे आता खानापूर आठपडीसाठी सुहासभाया माननीय सुहासभाया बाबर असतील किंवा आमचे माननीय वैभवदादा पाटील असतील, दोन्ही नवके उमेदवार आहेत. पहिल्यांदाच आमदारकीसाठी ते निवडणूक लढतात. मग आता हे दोन्ही उमेदवार हे पुढच्या 5 वर्षासाठी आहेत. मागे कुणी काही केलं ह्याचा आता विषय घेणं चुकीचं आहे. ह्याच्या पुढे यांना मिळणाऱ्या त्या कालखंडात ते काय काम करतील किंवा त्यांच्याकडे याआधी असलेली जबाबदारी, वैभवदादांकडे नगरपालिकेची जबाबदारी असेल, त्या कालखंडात त्यांनी विट्याला एक नंबरचं नेलं, एक नंबरला त्यांनी नेऊन ठेवलं, मग अशीच जर जबाबदारी त्यांना या मतदारसंघाची दिली तर 100% ते मतदारसंघाला एक नंबर नेतीलच. त्याचबरोबर आत्ता प्रश्न आहेत की पाण्याचा, 100% पाण्याचा ज्या त्या कालखंडात 1990 किंवा 95 त्या कालखंडात प्रत्येकानं आपापल्या परीनं म्हणजे आपापल्या क्षमतेनुसार काम केलेलं आहे, सगळ्यांनी केलेलं आहे, करायलाच पाहिजे होतं. त्यांनी त्यासाठीच त्यांना निवडून दिलेलं होत होता. त्या मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, वीज हे मूलभूत सुविधा आहेत ज्या आमदार किंवा ग्रामपंचायत सदस्य नगर यांनी द्यायच्याच असतात. कुणी केलं म्हणून ते सगळ्या टॅक्सीच्या पैशात नव्हते, त्यामुळे कुणी केलं छाती पडवायची काही कारण नाही. दुसरा प्रश्न येतो की उद्योग रोजगार का, तर आत्ता जे क्षेत्र आहे आपल्या ज्या भागाचे क्षेत्र आहे जे विभागले गेले का, तर कुटुंबाच्या विभागणी बरोबर जमिनीचं क्षेत्र विभागलं जातं. त्याबरोबर एका कुटुंबात जगण्यासाठी 2 ते 4 ते 5 एकर शेती पाहिजे, एवढे क्षेत्र सध्या अवेलेबल नाही लोकांकडे. त्यासाठी मग एकातला घरातला सदस्य हा नोकरीला पाहिजे, धंद्याला पाहिजे. आज आपल्या आटपाडी, खानापूर आटपाडी मतदारसंघाचं दुर्दैव आहे की गेले 50 ते 60 वर्षापासून लोक स्थलांतरित झालेत. एका प्रत्येक घरातला एक व्यक्ती स्थलांतरित होऊन बाहेरच्या राज्यात, बाहेरच्या इव्हन देशासोय गेलेले आहेत. का, तर आपल्या इथं रोजगार नाही, उद्योगाला त्या प्रमाणात संधी मिळेल नाही, युवकांना शिक्षणाची सोय नव्हती. मग आता शिक्षणाची सोय, रोजगार हा कुणी दिला? मग आम्ही वैभवदादांनी त्यांच्या संस्थेमार्फत, मग त्या सहकारी असतील, खाजगी असतील, ह्या संस्थेमार्फत 2000 लोकांना रोजगार मिळून दिला. हे सुद्धा एक चांगली बाजू, जमीची बाजू आहे, जे आम्ही म्हणतो की बाबा ही बरोबर आहे. आमच्यासारख्या युवकांना आम्ही काय म्हणणार, शेती आहेच, पण आम्हाला फक्त जागायचं नाही, आम्हाला चांगलं जागायचं आहे. हां, त्यासाठी रोजगार पाहिजे. त्यासाठी एका व्यक्तीनं कुठेतरी जाऊन विधानसभेत मुद्दा मांडला पाहिजे की आमच्या ह्या भागात स्थलांतर थांबलं पाहिजे, आमची लोकं इथंच थांबून इथंच त्यांना रोजगार धंद्यासाठी MITC
जे आहे आता तिथं मोठी एम आय डी सी मोकळी आहे, तिथं धंदे आले पाहिजे, त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. ह्यासाठी आम्हाला वैभवदादांना आमदारपदी निवडून द्यायचं आहे. रोजगारासाठी तुम्हाला वैभवदादांना महाराष्ट्रात काय होईल? महाराष्ट्रात नक्की यावेळेला शरद पवारांची तुतारी वाजेल, 100% वाजेल. राज्यात महाविकासाकडे 100% वाजेल, 100% वाजेल. वातावरण त्याप्रमाणे आहे. जर युवकांनी आवाज उठवला, जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून युवकांनी जर आवाज उठवला, 100% तुतारी वाजेल. मी या बाजूला जातो. महाराष्ट्रात यावर्षी या वेळेला तुतारी वाजेल असं त्यांचं मत आहे. काय होईल महाराष्ट्रात? महाराष्ट्राच्या वेळी मुख्यमंत्र्याचे सरकार येणार, कारण त्याने ज्या योजना ज्या राबवल्या आहेत. आता 5 वर्षापासून लाईट बिल माफ केलेलं आहे शेतकऱ्याचं. लाडकी बहीण योजना राबवली, महिलांना 1500 रुपये म्हणायला देतात. परत इतर योजना आहेत, माझं संजय गांधी निराधार योजना, घरकुल योजना, हे भरपूर या गावात राबवले. संजय गांधी निराधार योजना जुनीच आहे, जुनी आहे, पण त्यात लाभार्थी भरपूर आहेत. परत जे अपंग लोक होते ह्याच्या आधी कोणालाच काय वाटलं जात नव्हतं, ह्या 5 वर्षात दिवंगत लोकांना इथून भरपूर साहित्य वाटप केलेलं आहे. त्याच पद्धतीनं सुहास भाया हे तालुका पंचायत पहिल्यांदा तालुका पंचायत निवडून आले, तालुक्याचं काम चांगल्या पद्धतीने केलं. जिल्हा परिषदला उपाध्यक्ष झाले, जिल्हा परिषदला उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी ज्या तालुक्यात प्रत्येक गावाला जी कामं केलीत ती लोकांसारखी आहेत. लोकांना त्यापासून भरपूर फायदा राहिला. प्रत्येक गावाला पाण्याची, आमच्या गावात पाण्याची स्कीम जलशुद्धीकरणाची ही सुहास भाईने त्यांच्या फंडातनं दिलेलं आहे. अशा आमच्या गावाला 4 योजना झाल्या आहेत पाण्याच्या. बर, मी माजी सरपंच आहे. ह्या गावात जी कामं उभा राहिलेले आहेत, सर्व रस्ता असो, शाळा असो, ग्रामपंचायत इमारत असो, पाटबंधारे असो, वाड्या नाला बिल्डिंगचे 11 बंधारे झाले आहेत, कोल्हापूर बंधारे, हे सर्व कामं भाऊने केलेले आहेत. आणि त्याच्या पाठीमागे सुहास भाईचं नेतृत्व करण्यास तळागाळातल्या लोकांना बरोबर घेऊन कोणी कधी गेला तर त्या माणसाचं काम थटवत नाहीत. त्या माणसाला जवळ घेऊन त्याची विचारपूस करून त्या माणसाचं लगेच काय फोन उचलून काम करतात, हे त्यांच्याकडे चांगला गुण आहे. त्यामुळे सर्व लोक त्यांच्या मागं ती 100% निवडून येणार. 200 मानाचा मुद्दा लक्षात आला. अनिल भाऊंनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे खानापूर आटपाडी मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनात आनंद व्हावा, त्यांच्या शेतीचं उत्पन्न वाढावं, त्यासाठी जे काय लागतंय त्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. अगदी तुम्ही आता सोशल मीडियावर व्हिडिओ फिरतोय, जयंत पाटील साहेब ते विरोधात आहेत, ते विधानसभेत विरोधात असताना सुद्धा त्यांनी अनिल भाऊंना मंत्रिमंडळात सामील करावं. अनिल भाऊ हा महाराष्ट्रातला सगळे आमदार एका बाजूला करा आणि अनिल भाऊ एका बाजूला करा, चिकाटीचा असा कार्यकर्ता एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला मिळणार नाही, अशा शब्दात भाऊंचं गौरव केलेला आहे, कौतुक केलेलं आहे. त्यावरून भाऊंच्या कामाची प्रचिती ही दिसते. नाही कसं आहे, 2.5 वर्षाचा शिंदे सरकारकडून काल कार्यकाळ मिळाला, त्यांनी नंदनवंश केलं 2.5 वर्षात. अशी सामान्य माणसासाठी अशी कुठली स्कीम त्यांनी राबवली असं नाही. काही अगदी रिटायर झालेलं असू द्या, वयोवृद्ध असू द्या, विधवा असू द्या, किंवा लाडकी बहीण योजना असू द्या, अशा कितीतरी योजना 2.5 वर्षात त्यांनी कार्यरत केलेत आणि त्याचा फायदा मोठ्यांना न होता सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचलाय, हे त्यांच्या कामाची खरी पावती. आणि त्यामुळं उचित या ठिकाणी हे सरकार सत्तेवर येणं सगळ्यांच्या हिताचं आणि गरजेचं असल्यामुळे सामान्य माणसांनी नाडी ओळखलेली आहे. त्यामुळं पुन्हा भविष्यात शिंदेच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे राहतील. मतदारसंघात पाणी आलं, शेतीला पाणी मिळालं, पण या गटाचं म्हणणं असं की रोजगार निर्मिती नाही आणि रोजगाराची गरज आहे. प्रश्न असा आहे की मुळात आता शेतीला पाणीच नव्हतं, त्यामुळे माणूस पोटासाठी कुठेतरी मोलमजुरी करणारच की ज्याला बाहेर जाणं शक्य आहे तो बाहेर जाणार, ज्याला शक्य नाही तो कुणाच्या तरी बांधाला मजुरीलाच जाणार की. पण प्रश्न असा झाला की आता जर स्वतःचं पाणी स्वतःची शेती असेल तर स्वतःच्या शेतात राबायला काय अडचण आहे? आपण काय रोजगाराचा प्रश्न घेत नाही ना. आज मला सांगा की ज्या माणसाचा 10 गुंठ ऊस होता, आज त्या माणसाचं 2-3 एकर जर ऊस असेल तर त्याचं उत्पन्न त्याला मिळतंच ना.
मग त्यासाठी काय त्यांना नोकरीसाठी बाहेरच गेलं पाहिजे असं असा बी काय प्रश्न हा पूर्वी बाप आणि नव्हतं अशा परिस्थितीमध्ये जगायसाठी काहीतरी धडपड करणं गरजेचंच होतं. नाहीतरी आज मला सांगा तुम्ही चांगला म्हणजे मेकॅनिक इंजिनियर असू द्या नाही तर डिप्लोमावाला असू द्या कोणीही असू द्या आज मुंबई पुण्याला जावा त्याला इंजिनियरला पगार किती आहे 10-12 हजार रुपये. आज मला तुम्ही सांगा पुण्यासारख्या ठिकाणी जर त्या इंजिनियरनं 10-12 हजारात जर नोकरी करायची त्यांना जगायचं किती राहायचं किती घरी पैसे किती पाठवायचे हो. आता प्रश्न असा झाला की नोकरी म्हणजे काय नोकरी ह्या सगळ्यांचा कसा आहे ओपनला मुळात जागाच कमी आहेत त्यामुळे नोकरीच्या अपेक्षा ग्रॅज्युएट होऊन कितीतरी मोकळे आहेत कुठंतरी पतसंस्थेत कुठंतरी काम करतेत किती पगार मिळतो आपण त्यापेक्षा जर दुप्पट पगार जर आज रोजी ह्या पाण्यामुळे जर शेतीत मिळत असेल तर माणूस बाहेर जाणं पसंत करत नाही. बाहेरच्या रोजगारापेक्षा शेती महत्वाची. हो बोला बोला. महायुतीचं सरकार येणार आणि दुसरी गोष्ट आमच्या गावामध्ये जे कैलासवासी अनिलभाऊ बाबर त्यांनी जी कामं केली त्यांच्या कार्यकाळामध्ये त्या कामाची पोचपावती ह्या नागेवाडीत 100% मिळल्याशिवाय राहणार नाही. आणि मला म्हणायचं आहे काय की ह्याच्या पाठीमागं बी आमदार होते त्यांनी काम केलं पण गावात फक्त माझ्या डोळ्यात एकत माझं वय वर्ष आता 60-61 आहे एकच काम त्यांनी त्यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळ केलेलं मला दिसते पण अशी कितीतरी कामं अनिल भाऊंच्या काळात झालेली ती मोजता येणार नाहीत इतपत कामं त्यांच्या कार्यकाळात झाल्यात आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचे चिरंजीव सुहास भैया त्या पद्धतीनं काम करताय. आणि लोकांचं म्हणणं काय येतं आहे की सहकारी संस्था हा त्यांनी म्हणजे घालवल्यात किंवा त्यांनी केलं आहे त्यांच्यामुळं संस्था गेलेल्या नाहीत संस्था तुम्ही आम्ही बगलबच्ची तिथं होतो ना राखण्या मी असेल कुणी असेल जी काय होते समाजात असेल राखणे असेल कोणी असेल त्या सगळ्या लोकांनी त्यांना खाऊ लागले खाल्ल्यात ते नाही ते आमदार कित गुतले खाऊ लागलेत म्हणजे नाही सहकारी संस्था काढणं एवढं सोपं नाही. सहकारी संस्थेला काय असते सभासद आणि संचालक वलय सगळं असतं त्या वलयमध्ये काम करायचं एवढं सोपं नाही सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे दुर्लक्ष. आणि दुसरी गोष्ट सहकारी संस्था काढून त्या सहकारी संस्थेत कामगार काम ठेवणं हे व्यक्तिगत संस्था काढून पिढ्यानपिढ्या मागं 10 वर्ष जगल अशा काही गोष्टी ह्यांच्याकडून झाल्या नाहीत. आमचं म्हणणं कसं आहे स्वयं रोजगार मिळाला पाहिजे आता शेतीतच रोजगार करायला माणसं मिळतात. ठीक आहे आपण याचं उत्तर त्यांना विचारूया. सदाभाऊंच्या काळात इकडं या गावाला फारसा निधी आला नाही किंवा संस्था काढून मागच्या पिढ्यांची सोय आमच्या नेत्यांनी केली नाही त्यांचं मत. आता मी मगाशी सांगितलं काल जसा संपत जातो आणि पुढचा काल येतो का नाही तसं मागचं विसरून जात्यात आणि पुढचं चालू असतं ते काय रीतिरिवाज आहे तो निसर्गाचा नियम आहे. आता जर केलंच नाही म्हटलं तर त्यांना ते मानणार त्यांची बाजू ते मानणार मी काय मानणार. आम्ही आमच्या त्या भाऊनी सदाभाऊनी त्यांच्या पिरियड 10 वर्षात कामं मोजता येणार नाहीत एवढी केल्यात का मोजत कोणच बसत नाही तर केल्यातच मग रस्ते केले असेल त्या त्या गावात एखादी पतसंस्था तयार केली असेल एखादी ग्रामपंचायत एखादा सभागृह बांधलं असेल त्या त्यावेळी ते होऊन गेलेलं असतं. मी मगाही सांगितलं माणसं विसरून जातं राहिला प्रश्न आता कारखान्याचा ह्या कारखान्याचा आता तेच म्हणतात की बाबा खाल्ली म्हणजे खाल्ली का तर आम्ही मानणार खाल्लीच त्यांनी मग आम्ही काय खाल्ली म्हणत नव्हतो फक्त गाली उद्या म्हणत होतो खाल्ली का तर खाल्ली म्हणजे त्यात सहभागी आहे का तुम्ही तर आहे ठीक आहे. मग आता इथून पुढं असे वेळ येणार नाही तिची खात्री मात्र आम्ही वैभवदादाच्या वतीनं आम्ही सगळ्यांना देतो. आणि ह्याच मूळ तत्वावर वैभवदादा निवडून येते. मग असे तुम्ही रोजगाराचा विषय म्हटला शेतीला जर पाणी असेल तर रोजगार फारसा बाहेर जाऊन रोजगार करायची गरज नाही असं काय घटच मत आहे. नाही बरोबर आहे कसं आहे छोटं कुटुंब असेल तर 100% मी मान्य करेन की बाबा चांगलं आहे समाधानानं रोजगार आम्हाला इथं मला पण रोजगारच करावं करायचा आहे का तुम्हाला हां तुम्हाला मालक व्हायचं आहे का मालक व्हायचं असेल तर थोडंफार तुम्हाला हात पाहावे लागतील तुम्हाला बाहेर
धंदा करायला लागेल थोडंसं, शेती काय कुठं जाणार नाही, शेती करायचीच आहे, शेतकरीच आहे आम्ही, पण शेतीबरोबर आम्हाला चांगला चांगला एक चांगली सर्व्हिस पाहिजे चांगल्या ठिकाणी. शेतीतनं 200-300 टन ऊस जातोय, कुणाचं जातोय, किती जणांचं जातोय त्याचं क्षेत्र बघा. आपल्या मतदारसंघात फक्त शेतकरी नाहीत, इथं युवक आहेत, त्याला शिकणारी मुलं आहेत, सगळ्यांना शिक्षण पाहिजे, युवकांना नोकरी पाहिजे, त्याबद्दल काय बोलणार आहे का? आपल्याकडे उपलब्ध असलेली MIDC आपण उद्योग आणायचं नाही का? शेतीवरच आपण थांबायचं आहे का? आपण मोठं काय बघणार आहे का? व्हिजन आपलं मोठं आहे का? नाही, आपल्याला शेतकरी म्हणूनच राहायचं आहे का? आपल्याला खरंच नवा भारत घडवायचा आहे का? नवीन महाराष्ट्र घडवायचा आहे का? आपल्याला इथंच थांबायचं आहे, आपल्याला पुढे जायचं नाही का? असे छोट्याशा त्या घोड्यासारखं आपल्याला समोरच बघायचं आहे. असं आजूबाजूला आता बारामती असेल, तुमची पुणे असेल, ही मोठी का झाली, त्यांनी कुठेतरी नवीन एरिया बघितला आहे, आपल्याला इथं सुधारण्याचा वाव आहे. येऊ द्या ना, एक मुलगा शेतीत राहू द्या, एक मुलगा नोकरी करू द्या, एक मुलगा धंद्याला येऊ द्या, अडचण काय नक्की मला कळत नाही की. जर आता पहिलं म्हणजे बोलायचं की जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दलच बोललं पाहिजे, मागच्यांनी काय केलं विषयच नाही. सदाभाऊ उमेदवारच नाहीत, अनिलभाऊ हयातच नाहीत, त्यांच्याबद्दल त्यांच्या कार्याचे काम. आता उमेदवार कोण आहे? वैभवदादा पाटील, सुहास भैया माननीय, सुहास भैया बाबा, ह्यांच्याकडे आलेली जबाबदारी आणि होणारी यांच्याकडून कामं, ह्यात कोण जास्त सक्षमपणे केलेलं आहे आणि कोण करू शकतो ह्यासाठी आपल्याला आता बोललो. आपल्या मतदारसंघात अजून दुसरे उमेदवार आहेत, तुमच्या गावचे एक उमेदवार आहेत आणि राजेंद्रनाथ देशमुख ते पण उमेदवार आहेत, आणि पाण्याच्या कामात अण्णांचं पण योगदान आहे, पण अण्णा का नको आहे? कसं आहे, तर अण्णांची जी कार्यकर्ती होती तो 95 आसपासची होती, त्यानंतर मधला काळ. हा मधल्या काळात काय कुठं होते अण्णा? भाऊ होते, दादा होते, बाकी सगळे होते. अस्मिता 20 कुठं होती तुमची? बरं, अस्मिता का बरं? त्यावेळेला तुमची मुलं बाहेर गेली, त्यावेळी का तुम्ही त्यावेळेला त्या निवडून केलं, शांत का बसला? त्यावेळी का तुमची अस्मिता जागी झाली नाही? बरं, अण्णांची या मतदारसंघात पाण्याच्या बाबतीत 1995 राजेंद्रनाथ देशमुख आमदार होते आणि कर्ज रोखे वगैरे आठपडीत सुरू झालं, ते त्या काळात काम पण झालं, मग अण्णा का नको आहे? अण्णांचा गेल्या 25 लोकांशी कुठलाही संपर्क दिसत नाही. आम्ही तर अण्णांना म्हणजे कधीतरी TV कधीतरी बघतोय, लोकांच्यात कधी नसतात ते. आणि पूर्ण वेळ काम करणारा 24 आठवडाभर म्हणजे 24/7 काम करणारं नेतृत्व कोण असेल तर ते बाबूर कुटुंब आहे. रात्रीच्या 1 फोन करा. माझं स्वतःचं उदाहरण सांगतो, माझ्या आईला आणि वडिलांना दोघांना कोविड झाला होता. रात्रीच्या मी 1:30 फोन भैयांना लावला, दुसऱ्या रिंगला फोन उचलला आणि आमची सोय तासगावच्या कोविड सेंटरमध्ये करून दिली. आणि सकाळी मला परत फोन करून 6 विचारलं की तुमची सोय झाली का? अशा लोकांच्या समाजाच्या अडीअडचणीत धावून जाणारा नेतृत्व पाहिजे आणि ते बाबूर कुटुंब आहे. आताच्या उमेदवाराबद्दल जे म्हटले की बाबा सुहास भैयाला कामाचा अनुभव आहे, जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, पंचायत समितीमध्ये जवळून काम केलं आहे, आणि त्यामुळं आम्ही इथं ज्यावेळी सत्तेवर गेलो तर त्यावेळी राज्यात पंचायत समिती आमची 1 आणलेली होती, आणि असं असल्यामुळं त्यांना कामाचा अनुभव आहे, वडिलांनी त्यांना फार काही दिलेलं आहे त्यांना, आणि त्या शेजारीवर 100% ते निवडून येणारच आहे. आता जे आपले विद्यमान बाकीचे लोक म्हणले तेव्हा यांना काय, आताच्या उमेदवाराबद्दल बोलूया आपण की सुहास भैयाला प्रचंड कामाचा अनुभव आहे, लोकांशी संपर्क ठेवण्याचा त्यांना अनुभव आहे, त्यांच्या घरी गेल्यावर कुणालाही डावलं जात नाही हे निश्चित आहे. पहिल्या तुमचं काम ऐकून घेतलं जातं आणि तुमचं काम केलं जातं हे बाबर कुटुंबाचं वैशिष्ट्य आहे. ह्यामुळं सुहास भैया निवडून येतील हे सगळ्यांनाच खात्री आहे, आणि त्याबरोबर त्यांचं युती शासन पण त्याच्याबरोबर निवडून येईल. मतदारसंघात निवडणूक चालू आमदारकीशी, इथं कुणाचं वार आणि कुणाचं शाळा काय? वार सुहास भैयाचंच आहे. का बरं, कारण काय? कारण भाऊंच्या विकासाची गंगा एक नाही नागेवडीत, आज तुम्ही सगळीकडे बघताय. तर खऱ्या अर्थानं भाऊंच्या विकास कामाचं, मी एक अल्पसंख्याक समाजातला आहे आणि भाऊच्या मार्फत एक कब्रस्तांचा आमचा विषय मिटलेला आहे. त्या रग्याचा भाऊंनी सांगितले ते भाऊ करणार आहेत, म्हणजे भाय्याच्या मार्फत. आणि ईदगा मैदान एवढं चांगलं बांधलेलं आहे की पूर्ण खानापूर तालुक्यात नाही, म्हणजे अजून विट्या सुद्धा नाही, म्हणजे चांगलं. आणि शादी खाण्याचं बी भैया करून देणार आहेत, चांगलं काम आहे. आणि असंच लिडरशिप ह्या खानापुरात पडायला पाहिजे. जे आता लोक म्हणजे सहकार संस्था बोडीत काढल्या ह्याच्या मागचं कारण तुम्ही बघा. मी कारखान्यात संचालक 5 होतो. ह्या कारखान्यात ज्यावेळी कारखाना चालू केला त्यावेळी कार्यक्षेत्रात तालुका खानापूर ह्या कार्यक्षेत्रात 15-20,000, 10,000
15,000 ह्याच्यावर ऊस नव्हता. बाहेरनं कारखान्याला ऊस आणून कारखाना चालवायचा, लातूरवरनं बीडवरनं त्या स्पर्धेत टिकणं आणि मजूर करणं त्याचा अहवाल आहेत 15 वर्षाचं. त्या अहवाल काळात कारखान्याला तुम्ही किती ऊस घातला, कार्यक्षेत्रानं किती ऊस आला ह्याचा अभ्यास करा. कारखाना खाऊन संपलेला नाही. कारखान्याला त्यावेळी नैसर्गिक आपत्ती अशी लागली होती, ऊसच कार्यक्षेत्रात नव्हता, त्यामुळं कारखाना चालवणं अशक्यच होतं. तरी पण 10-15 वर्ष कारखाना व्यवस्थित चालला, पण मागणं बाहेरनं ऊस आणून परवडणं झालं, पाणीही नव्हतं. आता ह्या परिस्थितीला कारखाना चालू आहे, आता पाणी आता भरपूर झाले, त्यामुळे आता ऊसाचा प्रश्न काय मिटलेला आहे. ऊसाचा प्रश्न तात्या म्हणतेत मिटला नाही, बरोबर आहे, मिटला आहे प्रश्न ऊसाचा. ऊस कुठं ना कुठं जातो आहे, पण आज 13,500 लोकांचं जे शेस होतं, 2,000 शेस 5,000 झाला, 5,000 10,000 शेस झाला, 1998 साली मला वाटते 10,000 शेस झाला. आज शेरची व्हॅल्यू काय, 98 साली 38 रुपये का 48 रुपये सोन्याचा भाव होता. आज प्रत्येक घरी जर 2 शेर्स असतील, 10,000 पकडा त्या काळात 5,000 सोनं पकडा, 2 तोळे सोनं. आता आज आपल्या लिखेबाला गुंजभर सोनं घ्यायची आपली हिंमत नाही, 80,000 तोळा सोनं झाले. त्याच्यामुळं कारखाना गेला ठीक आहे, मान्य सगळ्या गोष्टी मान्य, तो जर सावरून घेतला असता तर कारखाना सभासदाच्या मालकीत झाला असतात, कारखान्याची सत्ता त्यांचीच राहिली असती, काही विशेष होत नव्हता. आज सभासदांच्या शेअरची किंमत काय, झेरो किंमत झाली सभासद शेअरची, सभासद गोल झाली इथनं. असं उत्तर आपण द्यायचं त्याबद्दल. अजून न्यायप्रविष्टीमध्ये स्वर्गीय अनिल भाऊ निघून गेलेत, पण तरीसुद्धा हा सभासद राहावा हा न्यायप्रविष्टीमध्ये अजूनसुद्धा सुहासबाईबाबर त्या प्रयत्नात आहेत, चालू आहे. दुसरी गोष्ट असं आहे की जे बोलतात त्यांना मला मान्य आहे. सहकारी संस्थेमध्ये काम करणारे संचालक अनिल भाऊंच्यापेक्षा वयोवृद्ध होते, म्हातारी म्हणजे त्यांच्या वडिलाप्रमाणेचे होते, म्हणजे त्यांना वडिलाप्रमाणे जसे सांभाळणारे होते. पण परिस्थिती अशी की त्यावेळेला ती कारखाना चालवायचा एवढा सोपा नव्हता. पण आता मला काय सांगायचं, वैयक्तिक संस्था काढून कोणीही म्हणेल आम्ही काढले ना आम्ही त्यात कर्मचारी लावू, हे मला मान्य आहे. पण सहकारी संस्था आता काढून एखादा दाखवत असेल तर त्याला आपलं जरूर पाठिंबा. मग सहकारी संस्था काढणं एवढं सोपं नाही. जी व्यक्तिगत संस्था तुम्ही काढल्या त्या संस्थेमध्ये तुमचं तुम्ही नाव सांगणार, पण समाजासाठी काय नाही. ह्यासाठी त्यांनी जी सहकारी संस्था केली होती त्या जुन्या माणसांनी काढलेल्या, सांभाळता आल्या सांभाळल्या पाहिजे तेवढ्या प्रयत्नाने सांभाळल्या, पण काय लोकांना त्यामध्ये बघवलं नाही, अशा लोकांनीच ते हे केलं, त्यांचा काही दोष नाही त्याबद्दल. आता कारखान्याचा मुद्दा असता, कारखान्याचा मुद्दा ह्यो 2014 पूर्वीपासूनचा आहे. लोकांना माहिती आहे इथं नैसर्गिक परिस्थितीच कारखान्याला पोषक नव्हती, पण कर्नाटकात ऊस आणायला लागत होता आणि इथं कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जो ऊस पिकला पाहिजे तो ऊसच पिकत नव्हता, पाणीच नव्हतं, दुष्काळ होता 2003 तरी देखील अनिल भाऊंनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कारखाना हा सभासदांचा राहावा म्हणून मातब्बरांशी विरोध पत्करला, लोकांचा कारखाना राहावा म्हणून त्यांनी अतिशय मोठा संघर्ष केला. आजही त्याच्यावर केसेस चालू आहे त्या. आणि तसा जर विषय असता तर 2014 लोकांनी अनिल भाऊंना आमदार म्हणून 14 आणि 2019 निवडूनच दिलं नसतं. लोकांनाही सर्व माहिती आहे त्या गोष्टी. तिकडून ज्या सहकारी संस्था काढल्या आणि आपल्याकडून आपल्या गटाकडून खाजगी संस्था काढल्या, हा त्यांचा आक्षेप आहे. खाजगी संस्था काढल्या त्यातून रोजगार उपलब्ध झाला, सहकारी संस्था त्यातून सुद्धा रोजगार उपलब्ध झाला. सहकार संस्था म्हणून तुम्ही आम्ही सभासद होतो, सभासदांचा काय फायदा, 5 किलो साखर 5 वर्षे मिळाली पण काय नाही मिळालं. आणि कारखाना कर्जमुक्त असताना संपतराव नानाच्या काळात इथं काय तलाव भरलं होतं का पाण्यानं, ऊस निर्माण झाला होता, त्यावेळेला कारखाना कर्जमुक्त होतो. त्यानंतर कारखाना कर्जात जातो, ठीक आहे, कारखाना कर्जात जातो त्याला कारखाना बंद ठेवला असता तर कारखाना कर्जात गेला नसता, व्याज थांबलं असतं, काहीतरी झालं असतं, तेव्हा काहीतरी मार्गदर्शन झालं असतं, ते काय न होता कारखाना आता सगळीच आमची म्हणजे कारखाना खाल्ला. आम्ही काय म्हणत नाही कारखाना खाल्ला, पण तुमच्या तोडून झालं कारखाना खाल्ला. कारखाना काय खायची गोष्ट नाही, सगळे संचालक तिथे असतील, रखवालदार होती, सगळे रखवालदार तिथे होते, त्याच्यामुळे तुम्ही असं समजू नका कारखाना खाल्ला, त्यात सगळे सामील आहेत हे सुद्धा आम्हाला कल्पना आहे. आम्ही स्थानिक आहे, पण नानाच्या काळात कर्जमुक्त झालेला कारखाना, नानाच्या काळात ऊस काय नायगडीत पिकवतो का परिसरात पिकवता, तो सुद्धा ऊस बाहेर जाणून घालतो, त्यावेळेला कारखाना कर्जमुक्त झाला, तो कर्जात गेलाच कसा. एक मिनिट, आता हे खाजगी आणि सहकारी हा भेदभाव आहे.
आता वैयक्तिक तसं कोणा 49-51% शेअर्स दूध संघाचे शेअर्स आहेत का? आहेत. लोकांनी घेतल्यात का? घेतल्यात. विराज शेअर्स शुगर फॅक्टरीचं शेअर्स लोकांनी घेतल्यात का? घेतल्यात. तिने काय वैयक्तिक एकट्यासाठी ती केलेली नाही, तिथं 49-51% म्हणजे शासन मान्य 49-51% अशा लोकांनी शेअर्स घेऊन त्यांची एकट्याची सत्ता आहे असं, म्हणजे त्यात भाग आहे असा नाही. नुकसान झालं तर ह्यातसुद्धा शेअर होल्डरचं झालं असतं ना, पण तसं काय झालेलं नाही, तसे होणार बी नाही. म्हणजे हे वैयक्तिक आहे, वैयक्तिक नाही, त्याला 49-51 असा सकारातला एक नवीन मुद्दा आणि ते शासन मान्य आहे आणि तसं संस्था काढता येते, फक्त जबाबदारी वैयक्तिक आणि ते त्याला जबाबदार असतं. म्हणून तो कारखाना चांगला चालतो का? तर चालतोच. 2000 ते 2010 आपण टीव्हीवर बघितलंय कितीतरी कारखाने लिक्विडेशनमध्ये निघाले. त्याचं कारण असं आहे की अनेक कारखान्यांना नवीन कारखान्यांना मंजुरी मिळाली आणि ज्या पद्धतीने नवीन कारखाने मार्केटमध्ये आले त्या स्पर्धेमध्ये आपल्या सहकारी कारखान्याला कुठंतरी ऊस कमी पडला. संपत नानांच्या काळात त्यावेळी इतके कारखाने नव्हते, त्यामुळं त्यावेळी उत्पन्न चांगलं होतं. आता इथं मार्केटमध्ये कारखाने भरपूर झाले, त्याच्यामुळं आमच्या कारखान्याला उत्पन्न कमी झालं. असं म्हणणं की नानांनी पाणी पण नव्हतं, ऊस पण नव्हता, तरी कारखाना कर्जमुक्त केला आणि चालवलं. ऊसाशिवाय कारखाना कसा चालणार साहेब, पाणी नसताना? नानांनी पाऊस काळ पण चांगला होता ना, पाऊस काळ पण चांगला होता, निसर्गाचा जे समतोल आहे तो बिघडला. आपण बघतोय पाऊस काळ होता का? 2003 दुष्काळ सगळ्यांनी बघितलाय, टँकरनं पाणी पित होतो आपण. आता गेल्या 2023 पाऊस नव्हता, अगदी आपल्याकडे कमी पाऊस पडला, सगळीकडे छावण्या चालू होत्या. खानापूर आटपाडी तालुक्यात एक ही चारा छावणी चालू नव्हती, ते फक्त अनिल भाऊंच्या कामामुळं, टिंबूच्या पाणी आल्यामुळं इथं संपूर्ण शेती हिरवीगार झाल्यामुळं कुठलेही प्रकारचा दुष्काळ आम्हाला झालो नाही आणि एकही टँकर चालू नव्हता. ही भाऊंच्या कामाची पोचपावते. आत्ता आपण नागेवाडीच्या दोन्ही गटाच्या प्रतिक्रिया घेतल्या, अत्यंत खेळ मिळेल आणि चांगल्या अतिशय सभ्यपणानं आणि संयमानं सगळ्यांनी आपली मतं व्यक्त केली, सगळे आलात, वज्रहरीला वेळ दिलात, त्याबद्दल मनापासून सगळ्यांचा धन्यवाद.